अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सव्हाट्यावर आला आहे। 14व्या वित्त आयोगातून ज्या अंडरग्राउंड गटारी करण्यात आल्या होत्या त्या आता ब्लॉक झाल्या आहेत। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या गटारीतील स्वच्छालयाचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। फत्तेपूर ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी कोणत्याही प्रकारची ग्रामसभा घेण्यात येत नसून सर्व ग्रामसभा या फक्त कागदावरच घेतल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी वारंवार करून देखील पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पाठीशी घालण्याचे काम करत असल्यामुळे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे।
हे काही काढू नका तुम्ही, ते ग्रामसेवकला बोलवा, हे पाईप काढून टाका सगळे, सरपंचाला बोलवा. नाही हे तर माय अरे झाले ना हो, माणसे येऊन गेले तुमचे खाली वर केलं त्यांनी, नुसता वरचे खालचे पाईप वर आणले. आपण आलो आहोत आज पांडुरंगनगर फतेपूर येथील पांडुरंगनगरमध्ये. पांडुरंगनगरमध्ये सेवानिवृत्त इंगळे गुरुजी यांच्या घराजवळ आपण आज आलेलो आहे. ग्रामपंचायतीने इथं अंडरग्राऊंड गटारींचा उपक्रम राबवला, पण हा अंडरग्राऊंड गटारींचा उपक्रम किती फेल आहे आणि त्यात किती भ्रष्टाचार आहे आज येऊ घटी चाललं आहे. पावसाच्या आधी हा भ्रष्टाचार चेंबरमधून बाहेर निघतोय की काय असं एक दृश्य या ठिकाणी दिसतं आहे आणि इथं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. आपल्याबरोबर आहे सेवानिवृत्त शिक्षक इंगळे गुरुजी, आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी ही तक्रार कुठं आणि कोणाकडे केली आणि यावर त्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली. नमस्कार गुरु. नमस्कार, मी येथील ग्रामपंचायत सदस्य या वार्डाचे प्रतिनिधी दोघा तिघांना फोन केले, प्रत्यक्ष भेटलो आणि सरपंच पती यांना सुद्धा मी भेटलो, त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की आम्ही व्यवस्था करू, परंतु काहीच आजपर्यंत त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. आणि हा सांडपाण्याचा मैलासुद्धा इथे वर स्पष्ट दिसतो आहे, तो मैला हे वाहून आणि या घराच्या जवळ एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की इथे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे आरोग्याला धोका आहे. हे आजपर्यंत बऱ्याच ग्रामपंचायत सदस्यांना मी सांगितलं, परंतु त्यांनी काही दखल घेतली नाही. आणि ते कमी व्यासाचे पाईप टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ते पाणी वर संपूर्ण चेंबर भरून, बरं एकच नव्हे तर 5-6 चेंबर इथे भरलेले आहेत आणि तो मैलासुद्धा स्पष्ट दिसतो आहे. इथे पाईप टाकलेले लोखंडी, त्याला जॉईन केलेला पी यू सी पाईप, त्यामधून सुद्धा ते पाणी लीक होतं, ते सुद्धा आमच्या घराच्या जवळ साचलेलं आहे आणि आजूबाजूला सुद्धा सगळे चेंबर तिथे पूर्ण भरलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे दुर्गंधी आणि रोगराईला प्रसार करण्याला पूरक असं वातावरण इथे तयार झालेलं, त्यामुळे आरोग्याला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि भविष्यामध्ये आणखी साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. तरी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दिला, ग्रामसेवकांना भेटलो, संबंधित क्लर्क वगैरे त्यांना सुद्धा भेटलो आणि त्यांना ते सांगितलेलं आहे. यावर त्यांनी आतापर्यंत कोणताही अधिकारी बघण्यासाठी आलेला आहे? येऊन गेले फक्त ते एक वेळा याच्या आधी, म्हणजे 4 वेळा अशी 3-4 वेळा परिस्थिती झाली. एक वेळा त्यांनी काहीतरी माणसं पाठवले आणि ते पाईप खाली होते, ते वर काढून टाकले आणि वर अगदी स्पष्ट दिसतात ते पाईप, म्हणजे जमिनीला लेव्हल न करता आणि मोठ्या व्यासाचे पाईप न टाकता तेच खालीवर करून आणि जसं ते केलं पुन्हा 15-20 दिवसांनी तसंच झालं. आज ही चौथी वेळ इथे आणि आज हे पाणी प्रत्यक्ष तुम्हाला दिसतच आहे. मग यापेक्षा आम्ही काय करणार आहे? आपण बघतायत की नागरिकांच्या जीवाला इथं धोका निर्माण झालेला आहे आणि रोगराई कशी पसरेल याची काळजी आजपर्यंत ग्रामपंचायत सातत्याने घेते की रोगराई पसरली पाहिजे, यावर नियंत्रण नाही मिळालं पाहिजे, असं हलगर्जीपणा या ग्रामपंचायतचा झालेला आहे. आणि हा भोंगड कारभार निश्चितच उघडकीस आलेला आहे. याआधी आपण या भोंगड कारभाराच्या अनेक बातम्या जेबीएन महाराष्ट्रावरती लावल्या, परंतु पंचायत समितीचे काही अधिकारी येऊन त्यांनी यांना बगल देऊन आज नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. पण अधिकारी आपले येऊन फक्त त्यांना क्लीन चिट देऊन जातात, कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही. याच्यावर कारवाई होईल का हा मोठा प्रश्न नागरिकांच्या पुढे पडलेला आहे. मी रमेश तिरी, जेबीएन महाराष्ट्रासाठी फतेपूरहून. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.